ह्या हा निर्णय अतिशय एककल्ली पद्धतीने घेतला होता. हा निर्णय अमानवीय होता, लोकांवर लादला गेला होता. ज्यांच्यावरती हा निर्णय ज्यांच्या आयुष्यावरती परिणाम करणार त्यांचा कुठलाही तरीचा विचार केला गेला नव्हता. नाही, या निर्णयाच्या संदर्भामध्ये जस्टिस नागरत्ना यांनी जी डिसेंट नोट दिली आणि त्यामध्ये आपलं जे मत व्यक्त केलेलं आहे आणि जी प्रक्रिया पार पडली त्याच्या एकंदर चुकीच्या पद्धती ज्या अवलंबल्या गेल्या त्याबद्दल जे मत व्यक्त केलं ते अतिशय महत्त्वाचं आहे. आजच्या परिपेक्षामध्ये हा निर्णय कायदेशीर होता का बेकायदेशीर होता या म्हणण्यामध्ये मला असं वाटतं काही अर्थ नाही. तो मुद्दा गौण आहे. प्रश्न हा आहे की हा निर्णय अतिशय एककल्ली पद्धतीने घेतला होता. हा निर्णय अमानवीय होता, लोकांवर लादला गेला होता. ज्यांच्यावरती हा निर्णय ज्यांच्या आयुष्यावरती परिणाम करणार त्यांचा कुठलाही तरीचा विचार केला गेला नव्हता. आणि जे काही इप्सित ठेवलं होतं, जे काही साध्य ठेवलं होतं, ते साध्य साधण्यामध्ये हा पूर्णपणे अयशस्वी झाला ही वस्तुस्थिती आहे. ज्या पद्धतीनं 98% जी नोटा होत्या त्या परत आल्या, जवळपास 100% जास्त लोकांचं आयुष्य लाईनीमध्ये त्या ठिकाणी संपलं, जे छोटे मोठे उद्योग जे आहेत असंघटित क्षेत्रामधले जे लोक आहेत ते सगळे उद्ध्वस्त झाले, त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. पुन्हा त्या ठिकाणी जे स्मॉल आणि मिडियम स्केलमधल्या कंपन्या किती बंद झाल्या त्या पुन्हा सुरुवात करता आलेले नाहीत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या वेळेला हा निर्णय घेतला त्यावेळेला देशाचा GDP सकल महसूल उत्पन्न हे 8.1% होतं. पुढच्या 8 तिमाहींमध्ये हे इतक्या खाली आलं की 3.7% खाली येऊन त्या ठिकाणी लुढकलं. त्यामुळे किती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वेदना आणि मला असं वाटतं की या संपूर्ण आर्थिक आणि सामाजिक क्षेत्राला यांनी ज्या पद्धतीचा त्रास दिलेला आहे या निर्णयाने, तर हा निर्णय एक मानवीय दुर्घटना होती असंच म्हटलं गेलं पाहिजे. ते मॅनमेड डिझास्टर होतं. त्यामुळे आम्ही विनम्रपणे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाबद्दल असहमती दर्शवत आहोत.